मी मला आग्रह केला होता, त्यांनी पुढाकार घेतला म्हणून मी मुख्यमंत्री झालो. हे एकूणच जे वातावरण बघायला मिळत आहे. स्वागत आहे. माननीय उद्धव ठाकरे हे शरद पवारांविषयी भरभरून बोलत आहेत, त्याचा मला आनंद आहे. कालपर्यंत मी बोलत होतो, मी सांगत होतो की शरदराव काय आहे, पवारसाहेब काय आहे, त्यांचं नेतृत्व काय आहे. हे जेव्हा मी सांगत होतो तेव्हा लोक माझ्याकडे भुव्या उंचावून पाहत होते. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमचे शिवसेना पक्षप्रमुख शरद पवारांविषयी जे बोलत आहेत त्याचा मला आनंद आहे. आणि शरद पवार साहेबांच्या कामाची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे. त्यांना जे हवं आहे, जे घडवायचं आहे, ते माझ्या अनुभवानुसार ते लोकशाही प्रक्रियेतूनच घडवून आणतात. मागच्या काही दिवसांपासून साहेब नागरिकत्व विधायक कायद्यावरनं संपूर्ण देशामध्ये ज्या हिंसाचाराच्या घटना घडत आहेत, काल मोदी साहेब बोलले की अशा पद्धतीचा हिंसाचार हिंसाचार का घडतो आहे, त्या घडवण्यामागे प्रेरणा कोणाची आहे, सरकारनं काही निर्णय घ्यायला उशीर का केला, या संदर्भात खरं म्हणजे सरकारच्या वतीनं बोलायला हवं. मला असं वाटतं की या देशामध्ये धार्मिक आणि जातीय विद्वेष निर्माण होऊन राजकारण करावं असं काही लोकांना वाटत असेल, त्याच्यामुळे देश विभाजनाच्या दिशेनं जाईल, अराजक निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. पण काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक करतायत ते असं.